पुढची बातमी धुळ्यातनं आहे. धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूर तालुक्यातील सांगवी इथे गुरुवारी संध्याकाळच्या आसपास बॅनर फाडण्यावरनं दोन गटात वाद निर्माण झाला. या दोनही गटांकडनं एकमेकांवरती दगडफेक झाली. यामध्ये चार जण गंभीरत्या जखमी झालेत. जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. या घटनेमध्ये आमदार काशीराम पावरा, तहसीलदार आणि पोलीस यांची गाडी फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला अशी माहिती मिळते. दरम्यान कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडनं केलं जात आहे. तर घटनास्थळावरनं आढावा घेऊन अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे काल दोन गटामध्ये वाद झाला. आदिवासी दिनानिमित्त लावण्यात आलेलं बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आलं आणि त्या कारणावरून दोन गट काल सायंकाळच्या सुमारास एकमेकांना भिडले. या दोन्ही गटाकडून एकमेकांवरती दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर पर्यायानं या सगळ्या वादाचं रूपांतर हे पुढे दंगलीत झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त कालपासून तैनात करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी रात्रीपासून तळ ठोकून होते. मात्र सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी पोलीस बंदोबस्त मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या घटनेमध्ये काल आमदार काशीराम पावरा असतील, त्यासोबत तहसीलदार असतील आणि पोलीस प्रशासनाच्या गाड्या असतील, या देखील काल फोडण्यात आलेल्या होत्या. अज्ञातांकडून जो बॅनर फाडण्यात आला त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली होती. यामुळे काल रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आलेला होता. मात्र रात्री पोलीस प्रशासनाने या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवलं आणि या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय. सध्या या भागामध्ये तणावपूर्ण शांतता असली तरी सध्या मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे. त्याच्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी येतील आणि ते नेमकं झालेल्या घटनेबाबत काय माहिती देतात हे देखील बघणं महत्वाचं असेल. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, शिरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.